केंद्र सरकारच्या हुकुमशाही वृत्ती विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार, पत्रकार परिषदेत ज्ञानेश्वरदादा पाटील यांचा इशारा। केंद्रामधील नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाही वृत्तीच्या सरकार विरुद्ध देशातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष असून या शासनाविरुद्ध काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी शेगाव येथे विश्राम भवन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिला आहे। काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने एका मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून 2 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर 24 तासांच्या आतच त्यांचे लोकसभा सदस्य पद खारिज करण्यात आले। केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या शासनाकडून अदाणी यांच्या भ्रष्टाचाराबद्दल माननीय राहुलजी गांधी यांनी संसदेत आवाज उठवू नये याकरता सूडबुद्धीने राहुल गांधी यांच्या विरोधात मोदी शासनाने कारवाई केल्याचा आरोप ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी यावेळी केला। तर या पत्रकार परिषदेला उपस्थित काँग्रेस सेवा दलाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सिंग चव्हाण यांनी बोलताना सांगितले की केंद्रात नरेंद्र मोदी यांचे भ्रष्ट व हुकुमशाही वृत्तीचे सरकार असून देशातील लोकशाही या शासनाने संपुष्टात आल्याचा आरोप तेजेंद्र सिंग चव्हाण यांनी यावेळी केला। केंद्र शासनाच्या अशा हुकुमशाही व हिटलरशाही वृत्तीविरोधात तसेच संविधान व लोकशाही वाचवण्याकरिता काँग्रेस पक्षातर्फे लवकरच ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत प्रत्येक ठिकाणी तीव्र जन आंदोलन उभारल्या जाणार असल्याचाही इशारा यावेळी ते चंद्रसिंग चव्हाण यांनी दिला आहे। या पत्रकार परिषदेला शेगाव शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष किरणबापू देशमुख, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष शैलेंद्रदादा पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कैलासबापू देशमुख, माजी नगरसेवक डॉक्टर जयंतराव खेडकर, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रफुल्ल ठाकरे पाटील, काँग्रेस सेवा दलाचे शेगाव तालुका अध्यक्ष अनिल साबळे, युवक काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी पवन पचेरवाल, महिला काँग्रेसचे जिल्हा सचिव कविता राजवैद्य, सविता झाडूकार, निखिल देशमुख, पुरुषोत्तम कराडे, गोपाल कलोरे, चंद्रकांत माने यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या नेत्याच्या समर्थनात कोणी तिथे येते याला जर भाजप नोटबुकी म्हणत असते तर भाजप किती खाली उतरलेली आहे हे यातून सिद्ध होते, कारण त्यांच्यावर तो खटला झाला। आता त्यांना आपल्याला तिथे जायचं आहे आणि जर आपला नेता त्या ठिकाणी येत असेल, सामान्य आपण पाहिलं असेल भारत जोडो यात्रेमध्ये हजारो सामान्य नागरिक की जे पक्षाशी त्यांचा कुठलाही संबंध नव्हता, छोट्या लहान बाळापासून 1-1.5 वर्षाच्या ते 70-80-90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत लोक राहुल गांधींना भेटण्यासाठी जात होते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जर सुरतला गेले असतील तर त्यात कुठं चुकीचं आहे? अरे गेलंच पाहिजे ना नेत्याच्या समर्थनात। त्यांनी असं म्हटलं किंवा पी व्ही नरसिंहराव चिदंबरम वगैरे ते गोष्टी झाले होते त्यावेळेस कोणी गेलं नाही त्यांच्या समर्थन। नाही 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 असा आरोप करणं, आता गांधी घरानं म्हटलं की त्यांच्यावर प्रेम आहेच, चिदंबराव प्रेम नाही आहे असं आमचं म्हणणंच नाही आहे, परंतु चिदंबरमांसाठी गेले असतील, परंतु हा हे गांधी घराणा ज्यांनी आपल्या देशालासाठी हुतात्म्य पत्करलेलं आहे, त्याची आजी हुतात्म्य पत्करलं, त्याचे वडील गेले आणि म्हणून आमचा सगळ्यांचा त्या गांधी घराण्याप्रती जेवढं कर्तव्य बनते की आम्ही तिथे गेलोच नाही।